उरण नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील बोरी पाखाड येथील मोरा बंदर येथे भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी 11:15 सुमारास भीषण आग लागली। काही वेळातच आगीनं रौद्र रूप धारण केलं। धुराचे उंच उंच लोट आकाशात पसरल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण गोदाम जळून खाक झाले। या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेतली। आगीची तीव्रता इतकी होती की आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले। दरम्यान या आगीच्या घटनेची माहिती मिळताच उरणचे आमदार महेश बालदी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, माजी नगरसेवक राजू ठाकूर, नंदू लांबे, उरण युवा शहर अध्यक्ष निलेश पाटील, रोहन भोईर, चेतन कोळी, हस्ती मेहता, साशिम गॅस, हितेश शहा, मनन पटेल, विशाल पाटेकर उपस्थित होते।